नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहणार आहोत राज्यातली जी काही महाविद्यालय आहे ती ओपन करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून परिपत्रक निघालेले आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यालय, स्वयं अर्थसहित विद्यापीठे, हे जी काही त्यांचे नियमित वर्ग प्रत्यक्षरित्या सुरू करण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने हे जी काही शासन परिपत्रक काढलेलं आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी दिनांक 25 जानेवारी 2022 म्हणजे या ठिकाणी हे परिपत्रक निघालेलं आहे. आणि या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय या ठिकाणी अशा भागातील सर्व विद्यापीठे महाविद्यालय सुरू करण्याबाबत या ठिकाणी स्थानिक स्तरावरून मागणी होत होती आणि तीच मागणी या ठिकाणी सरकारने मान्य केलेली आहे. आणि याच धर्तीवर या ठिकाणी 1 तारखेपासून जी काही महाविद्यालय आहे ती या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग त्या ठिकाणी दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यावर त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमचे जे काही कॉलेजेस असतील त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक जे काही कोरोना व्हायरसची जी काही माहिती आहे ती घेऊन त्या ठिकाणी तुमचे कॉलेजेस या ठिकाणी सुरू करण्याची त्या ठिकाणी माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ज्यांनी दोन्ही डोस घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ज्यांचे दोन्ही डोस झालेले नसतील त्या ठिकाणी त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यांनी ऑनलाईनच क्लासेस अटेंड करायचे आहेत. या ठिकाणी तिसरा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही पाहू शकता विद्यापीठे महाविद्यालय या ठिकाणी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. पण यानंतर ज्या काही एक्झाम होतील त्यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तदनंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षा त्या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यायचा आहे. या ठिकाणी ही सुद्धा क्लेरिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी काही मुलं आहेत ती त्या ठिकाणी वसतिगृहांमध्ये या ठिकाणी राहत असतात तर त्यांच्यासाठी जो काही निर्णय आहे त्या ठिकाणी वसतिगृहांचा वसतिगृह टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत त्या ठिकाणी आढावा घेऊन स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करून त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याची त्या ठिकाणी त्यांनी सूचना दिलेली आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची अपडेट या ठिकाणी आताच काही वेळापूर्वी या ठिकाणी हे जे काही परिपत्रक आहे ते या ठिकाणी पडलेलं आहे. अतिशय महत्वाची आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय कामाची या ठिकाणी ही जी काही न्यूज आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉलेजेस चालू करण्याबाबत त्या ठिकाणी मी तुम्हाला लिहिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास त्या ठिकाणी नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.